वेलकम ट्वेल्थ बायोलॉजीमधला चॅप्टर नंबर फिफ्टीन बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन अँड एनवायरमेंटल इश्यूज हा चॅप्टर आपण बघतो आहे या चॅप्टरमध्ये मागील लेक्चरला आपण लेवल्स ऑफ बायोडायव्हर्सिटी आणि पॅटर्न्स ऑफ बायोडायव्हर्सिटी हे पॉईंट्स बघितलेले आहेत आजच्या या लेक्चरला आपण इम्पॉर्टन्स ऑफ स्पेसिस डायव्हर्सिटी टू द इकोसिस्टीम आणि बायोडायव्हर्सिटी करंट सिनेरिओ हे दोन पॉइंट्स बघणार आहोत आपल्याला माहिती आहे इंडियामध्ये स्पेसेस डायव्हर्सिटी ही भरपूर प्रमाणात आहेत प्लांट ॲनिमलच्या खूप वेगवेगळ्या व्हरायटीज आपल्या इंडियामध्ये आहेत पण त्यातल्या काही स्पेसिस जर परमनंटली एक्स्टिंक्ट झाल्या नामशेष झाल्या तर त्याचा इफेक्ट बायोडायव्हर्सिटीवरती काय होईल हा पॉईंट आपण इम्पॉर्टन्स ऑफ स्पेसिस डायव्हर्सिटी टू द इकोसिस्टीम या पॉईंटमध्ये बघणार आहोत कम्युनिटी इज सेट टू बी स्टेबल इफ ॲव्हरेज बायोमास प्रोडक्शन रिमेन्स फेअरली कॉन्स्टंट ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम डेव्हिड टिल्मन नावाच्या एका सायंटिस्टनी फील्डमध्ये काही एक्सप्रिमेंट्स केले आणि त्यांनी प्रूव्ह केलं की स्पेसिस रिचनेस हा त्या इकोलॉजिकल कम्युनिटीची स्टॅबिलिटी मेंटेन करण्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे आणि हे एक्सप्लेन करताना त्यांनी प्रॉडक्टिव्हिटी स्टॅबिलिटी हायपॉथिसिस देखील प्रपोज केलं आता हे प्रॉडक्टिव्हिटी स्टॅबिलिटी हायपॉथिसिस काय आहे याच्यावरती वन मार्कसाठी क्वेश्चन येऊ शकतो स्टेट प्रॉडक्टिव्हिटी स्टॅबिलिटी हायपोथिसिस याचा ॲन्सर आहे रिच डायव्हर्सिटी लीड्स टू लेसर व्हॅरिएशन इन बायोमास प्रोडक्शन ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम दिस इज कॉल्ड प्रॉडक्टिव्हिटी स्टॅबिलिटी हायपोथिसिस याचं मिनिंग काय आहे बघा जितकी डायव्हर्सिटी जास्त असेल तितक्या प्रमाणात बायोमासचं जे काही प्रॉडक्शन आहे त्याच्यामध्ये आपल्याला व्हॅरिएशन्स दिसणार नाहीत कारण रिच डायव्हर्सिटी असेल तर त्यातल्या काही स्पेसिस त्यांची डेथ झाली तर त्या बायोमास प्रॉडक्शनवरती थोडाफार परिणाम होईल पण खूप जास्त व्हॅरिएशन आपल्याला दिसणार नाही तेच जर डायव्हर्सिटी कमी असेल आणि काही कारणानं त्यातल्या जर स्पेसिस एक्स्टिंक्ट झाल्या किंवा त्यांच्या त्या स्पेसिसची डेथ झाली तर प्रॉडक्टिव्हिटीवरती त्याचा खूप परिणाम होईल बायोमास प्रॉडक्शनमध्ये व्हॅरिएशन दिसेल आपल्याला ते जर दिसायला नको असेल कम्युनिटी स्टेबल राहायला पाहिजे असेल तर ही जी काही डायव्हर्सिटी आहे ती कॉन्स्टंट असणं खूप जास्त गरजेचं आहे या बायोडायव्हर्सिटीमध्ये प्रत्येक स्पेसिसचा इम्पॉर्टन्स एक्सप्लेन करण्यासाठी पॉल एडलिच नावाचे एक सायंटिस्ट आहेत मधले हे सायंटिस्ट आहेत पॉल एअरलिच ह्या इकॉलॉजिस्टने एक हायपोथिसिस प्रपोज केलं होतं त्या हायपोथिसिसचं नाव आहे रिवेट पॉपर हायपोथिसिस त्यांनी काय केलं आहे बघा त्यांनी बायोडायव्हर्सिटीला एरोप्लेनशी कम्पेअर केलं आहे बायोडायव्हर्सिटी किंवा जी इकोसिस्टीम आहे त्याला एरोप्लेनशी कम्पेअर केलेलं आहे म्हणजे त्यांनी असं सांगितलं की एक एरोप्लेन आहे आणि त्याला भरपूर रिवेट्स असतात रिवेट्स खिळे असतात की ते खिळे त्या एरोप्लेनच्या प्रत्येक पार्ट्सला बांधून ठेवतात त्या एरोप्लेनला एकत्र ठेवतात तसं इकोसिस्टीमधली प्रत्येक जे स्पेसिस आहे ती स्पेसिस त्या इकोसिस्टीमला मेंटेन ठेवण्याचं कॉन्स्टंट ठेवण्याचं किंवा स्टेबल ठेवण्याचं काम करत असते जर त्या एरोप्लेनमध्ये बसणारे जे काही पॅसेंजर्स आहेत त्याने ठरवलं की त्यातला एक रिवेट जो आहे तो पॉप करायचा रिवेट काढून घ्यायचा तो खिळा काढून घ्यायचा तर त्याचा परिणाम सुरुवातीला त्या एरोप्लेनवरती दिसणार नाही लगेच त्या एरोप्लेनचा एक खिळा जर काढून घेतला तर खूप जास्त परिणाम दिसणार नाही पण असं जर प्रत्येक पॅसेंजरने ठरवलं की त्यांनी एक एक खिळा काढून घ्यायचा तर नक्कीच त्या एरोप्लेनचं जे वर्किंग आहे किंवा त्याची जी सेफ्टी आहे त्याच्यावरती सिरियस इफेक्ट झालेला दिसेल आणि इव्हन त्या एरोप्लेनचे ते जे रिवेट्स आहेत खिळे आहेत ते कोणत्या ठिकाणचे काढलेत ते जर की पोझिशनचे काढले असतील म्हणजे विंग्जला बॉडीशी बाईंड करणारे जे काही रिवेट्स आहेत ते जर पॅसेंजरनी पॉप केले काढून घेतले तर त्या एरोप्लेनला त्याचं जे काही फंक्शनिंग आहे ते करता येणार नाही सेम इकोसिस्टीममध्ये जर अशा एक, एक एक करत बऱ्याचशाच स्पेसिस जर एक्स्टिंक्ट झाल्या हो स्पेसिस लॉस होत गेल्या तर आपल्याला काय दिसणार आहे की ह्या स्पेसिस एकमेकांवर डिपेंड आहेत किंवा की पोझिशनमधल्या ज्या स्पेसिस आहेत फॉर एक्झाम्पल ॲटोट्रॉपिक स्पेसेस आहेत अशा बऱ्याचशा स्पेसिस जर नष्ट झाल्या तर त्याचा परिणाम बायोडायव्हर्सिटीवरती होईल इकोसिस्टीमवरती त्याचा परिणाम होईल आणि त्याच्यामुळं फूड चेन फूड वेब एनर्जी फ्लो नॅचरल सायकल्स ह्या सगळ्यावरती इफेक्ट झालेला दिसेल अँड इट ऑल्सो अफेक्ट्स द बॅलन्स ऑफ इकोसिस्टीम नेक्स्ट पॉईंट आपण बघतोय बायोडायव्हर्सिटी करंट सिनॅरिओ आज आपण जर बघितलं तर आपल्या अर्थवरती एकूण किती स्पेसिस एक्झॅक्टली प्रेझेंट आहेत ह्याचं अँसर देणं डिफिकल्ट आहे पण एन दॅट इज इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर अँड नॅचरल रिसोर्सेस ह्या सी यांनी एक डाटा एस्टिमेट केला आहे आणि त्यांनी टू थाउजंड फोरच्या डाटानुसार सांगितलं आहे की ओव्हरऑल वन पॉईंट फाय मिलियन इतक्या स्पेसिसचं डॉक्युमेंटेशन केलेलं आहे पण सायंटिस्टना असं वाटतंय की आज आपल्या अर्थवरती ट्वेंटी टू फिफ्टी मिलियन व्हरायटीज प्रेझेंट असणार आहेत हेच एक्सप्लेन करत असताना रॉबर्ट मे नावाच्या एका सायंटिस्टने असं सांगितलं आहे की आपल्या अर्थवरती साधारण सेवन मिलियन स्पेसेस प्रेझेंट असतील इथे आपण काही बघतो बघतोय त्याच्यामध्ये फर्स्ट डायग्रॅम जे आहे त्याच्यामध्ये नोन स्पेसेस ऑफ ऑर्गॅनिझम्स ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्पेसिस दिलेल्या आहेत यू बॅक्टेरिया प्रोटिस्ट फंजाय प्लांट्स ॲनिमल्स ह्या सगळ्यांचं पर्सेंटेज पायचार्टच्या फॉर्ममध्ये दाखवलेलं आहे त्याच्यानंतर डायग्रॅम सेकंड नोन स्पेसिस ऑफ ॲनिमल्स ह्या डायग्रॅममध्ये वेगवेगळे व्हर्टिब्रेट्स इनव्हर्टिब्रेट्स ह्यांचं पर्सेंटेज दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि थर्ड डायग्रॅम आहे नोन स्पेसिस ऑफ प्लांट्स ह्याच्यामध्ये प्लांट्समधले जे वेगवेगळे टाईप्स आहेत फॉर एक्झाम्पल मॉसेस फन्स कोनिफर्स फ्लावरिंग प्लांट्स मग त्या फ्लावरिंग प्लांट्समध्ये डायकॉट मोनोकॉट हे जे वेगवेगळे वेग प्लांट्स आहेत ह्या सगळ्यांचं पर्सेंटेज इथं दाखवलेलं आहे या डायग्रॅममध्ये प्रो कॅरिओसचा कोणताही डाटा आपल्याला दिसत नाही ह्याचं रिझन आहे ह्या ज्या किंगडम मोनेरामधल्या स्पेसेस आहेत ह्यातल्या बऱ्याचशा स्पेसेस लॅबोरेटरी कंडिशनमध्ये कल्टिव्हेट करता येत नाहीत ते कल्टिवेशन त्यांचं डिफिकल्ट आहे सो त्याचबरोबर त्यांचं जे काही कन्व्हेन्शनल टॅक्झोनॉमिक मेथड आहे आयडेंटिफिकेशनसाठी तीसुद्धा सुटेबल नसल्यामुळं प्रो कॅरिओचा डाटा आपल्याला इथं दिसत नाही आपण जर ओव्हरऑल वर्ल्डच्या बायोडायव्हर्सिटीबरोबर इंडियामध्ये प्रेझेंट असणारी जी काही बायोडायव्हर्सिटी आहे त्याला कम्पेअर केलं तर आपल्याला काय दिसतं बघा की ओव्हरऑल वर्ल्डमध्ये जो लँड एरिया आहे त्याच्यापैकी टू पॉईंट फोर पर्सेंट लँड एरिया हा आपल्या इंडियामध्ये आहे आणि बायोडायव्हर्सिटी आपण जर कम्पेअर केली तर जवळजवळ एट पॉईंट वन पर्सेंट टोटल बायोडायव्हर्सिटी वेल्थ आपल्या अर्थवरची आपल्या इंडियामध्ये प्रेझेंट आहे याचा अर्थ आपल्याला लक्षात येतो आहे की इंडिया इज व्हेरी इम्पॉर्टंट कंट्री अकॉर्डिंग टू प्रेझन्स ऑफ बायोडायव्हर्सिटी अगदी ओवरऑल वर्ल्डमधल्या ट्वेल्व डायव्हर्सिटी रिच कंट्रीजमध्ये आपल्या इंडियाचा समावेश होतो आहे आजपर्यंत आपण जवळजवळ फॉर्टी फाय थाउजंड प्लांट स्पेसिस आणि त्याच्या डबल ॲनिमलच्या व्हरायटीज आयडेंटिफाय केलेल्या आहेत पण रॉबर्ट मेचं जे एस्टिमेट बघितलं की आपल्या अर्थवरती जवळजवळ सेवन मिलियन स्पेसिस प्रेझंट आहेत तर त्या सेवन मिलियन स्पेसिसपैकी आपण फक्त ट्वेंटी टू पर्सेंट इतक्याच स्पेसिस आजपर्यंत रेकॉर्ड केलेल्या आहेत किंवा आयडेंटिफाय केलेल्या आहेत याचा अर्थ काय तर टॅक्झोनॉमिक्सला अजून भरपूर बायोडायव्हर्सिटीचा स्टडी करणं हे इसेन्शियल आहे गरजेचं आहे तसेच टॅक्झोनॉमिक्सची आज गरज आहे आपल्याला हा स्टडी करण्यासाठी आजच्या लेक्चरला आपण इम्पॉर्टन्स ऑफ स्पेसिस डायव्हर्सिटी टू द इकोसिस्टीम आणि बायोडायव्हर्सिटी करंट सिनॅरिओ हे दोन पॉईंट्स बघितले नेक्स्ट लेक्चरला आपण लॉस ऑफ बायोडायव्हर्सिटी आणि कॉझेस ऑफ बायोडायव्हर्सिटी लॉसेस हा पॉईंट बघूयात Thank you.